नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोईफोडे ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष शब्द सुनावणी स्वागत करत आहे. आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत राहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण एका शासन निर्णयाचे स्पष्टीकरण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत करणार आहेत. सुधारित वेतन स्तर शासन निर्णय. वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांचे सुधारित वेतन GR या संदर्भामध्ये या व्हिडिओचे टायटल आहे. राज्यातील वर्ग 3 व वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांच्या सुधारित वेतन स्वरचना लागू करण्याबाबत अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय. या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे. राज्य शासन सेवेतील वर्ग 3 व वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन स्वरचना लागू करण्याबाबतचा ग्राम विकास विभागाकडून दिनांक 6 मार्च 2019 रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन स्वरचना लागू करण्यात आली आहे आणि त्यानुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1981 मधील कलम 248 च्या परंतुकानुसार अनुज्ञेय असलेल्या अधिकारांनुसार तसेच उपलब्ध व अन्य अधिकाराचा वापर करून शासन असे आदेश देते की महाराष्ट्र नागरी सेवा नियम 19 मधील वेतन निश्चितीचे नियम अधिसूचित केलेल्या महाराष्ट्र नागरी सेवामध्ये सुधारित वेतन स्वरचना व वेतन निश्चितीचे नियम तसेच वेतन निश्चिती व थकबाकी अदा करण्याच्या संदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या सूचना जिल्हा परिषद मधील कर्मचाऱ्यांना योग्य त्या फेरबदलासह लागू करण्यात येत आहे आणि सुधारित वेतन स्वरचनेत वेतन निश्चिती करण्यासाठी आवश्यक ते विकल्प ही आदेश निर्गमित झाल्याचे 2 महिन्याच्या आत आदेश देण्यात आलेले आहे. सदरचे सुधारित वेतन स्तर हे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आले आहे आणि म्हणून सदर शासन निर्णयानुसार पदानुसार 6व्या वेतन आयोगानुसार ग्रेड पे व 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन मॅट्रिक्स मधील वेतन स्तर नमूद करण्यात आलेले आहेत. जिल्हा परिषदेतील विभाग पदे व विभागनीय पदे व सुधारित वेतन स्तर पाहण्याकरता ग्राम विकास विभागाचा 6/3/2019 शासन निर्णय झालेला आहे. सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी आपण खालील लिंकला क्लिक करावे. मित्रांनो, हा शासन निर्णय आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या व्हिडिओची लिंक देणार आहेत. हा शासन निर्णय आपण डाउनलोड करूया. आता मी डाउनलोड करतो आहे आणि हा शासन निर्णय डाउनलोड होत आहे आणि येथे स्पष्टपणे जिल्हा परिषद सेवेतील वर्ग 3 व वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांना सुधारित स्वरचना लागू करण्याबाबतचा 6 मार्च 2019 चा महाराष्ट्र ग्रामीण विभागाचा निर्णय असून 4 संदर्भ घेतले आहे, प्रस्तावना केली आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे 1, 2, 3, 4, 5 मुद्दे घेतलेले आहेत आणि हा www.mahar.gov.in या संकेतस्थळावर मित्रांनो उपलब्ध आहे आणि हा राज्याचे उपसचिव महाराष्ट्र शासन पख जाधव यांच्या डिजिटल सहीने प्रमाणित झाले असून राज्यपालाच्या नावे हा GR निर्गमित केलेला आहे. याच्या प्रति जवळजवळ ह्या 19 जणांना दिल्या आहेत आणि 7व्या आयोगानंतर ज्या वेळेस हा 6व्या आणि 7व्या आयोगात कोणत्या अधिकाऱ्यांच्या कोणत्या वेतन श्रेण्या होत्या त्यांचा हा तक्ता देण्यात आलेला आहे. या तक्त्यानुसार योग्य प्रकारच्या माहिती दिलेली आहे, ती आपण आपल्या व्हिडिओच्या लिंक मधून PDF करून पाहू शकतात. यामध्ये पहिला कॉलम सिरियल आहे, दुसरा पदनाम आहे, ग्रँड वेतन बँड आणि ग्रेड पे यामध्ये आणि तिसऱ्यामध्ये मॅट्रिक्स पे मध्ये हा भाग परावर्तित केलेला आहे आणि संपूर्ण अधिकाऱ्याच्या संदर्भामध्ये आणि कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये या संपूर्ण श्रेणीचा हा तक्ता देण्यात आलेला आहे. हा अत्यंत महत्वाचा 17 पानी तक्ता आहे. आपण याची PDF काढावी आणि यानुसार आपण आपली वेतन निश्चिती सुधारित
करावी आणि ही सुधारित वेतन श्रेणी आहे आणि सुधारित वेतन श्रेणी असल्यामुळे याची संपूर्ण माहिती आपणास व्हावी म्हणून हा ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। थँक्यू व्हेरी मच, लॉट ऑफ थँक्स।